हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तीन हेल्दी, टेस्टी आणि न्यूट्रिशनने भरपूर अशा तीन ब्रेकफास्ट रेसिपीज, ज्या आपण कोणत्याही सीझनमध्ये बनवू शकतो। आणि या तीनही ब्रेकफास्ट रेसिपीज मी अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत की लहानपासून अगदी मोठ्यापर्यंत त्या रेसिपीज सर्वांनाच खाण्यासाठी खूप आवडतील। या रेसिपीजमध्ये मी असे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत की ज्यामुळे आपली बुद्धीचाही विकास होईल, हाडेही मजबूत होतील आणि लहान मुलांची फिजिकल त्याचबरोबर त्यांच्या ग्रोथसाठी त्यांना खूप फायदा होईल। तर व्हिडिओला पाहत रहा आणि या तीनही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। तर या रेसिपीज बनवण्यासाठी या सर्वात अगोदर आपल्याकडे एक पीठ असणं खूप महत्त्वाचं आहे। तर हे पीठ आपण कशापासून बनवणार आहोत तर ते सर्वात अगोदर आपण इथे पाहून घेऊया। तर इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, त्यानंतर अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। आता हे प्रमाण आपल्याला कसं घ्यायचं आहे ते नीट लक्षात घ्या। जर आपण दोन वाटी तांदूळ घेतलेले असतील तर बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्या दीडपट कमी घ्यायच्या आहेत। म्हणजे दोन वाटी जर तांदूळ असतील तर बाकीच्या सर्व वस्तू आपल्याला फक्त अर्धी वाटी घ्यायच्या आहेत। तर इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि अख्खे मूग आहेत ती अर्धी वाटी घेतलेली आहेत आणि अर्धी वाटी काजू बदाम मिक्स करून घेतलेले आहेत। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये किंवा गिरणीवरती दळून घ्यायचं आहे। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या सर्व वस्तू तव्यावरती भाजून घेऊ शकतात, पण मी इथं काहीच भाजलेलं नाही, अगदी कडक उन्हामध्ये या सर्व गोष्टी मी वाळवून घेतलेल्या आहेत। आणि जर तुम्ही तांदूळ किंवा डाळी याला पावडर वगैरे लावून ठेवलेली असेल तर एका सुती कपड्यामध्ये घेऊन अशा पद्धतीने थोडंसं तुम्ही ते धान्य चोळून घेऊ शकता। म्हणजे त्याच्यावर जर पावडर वगैरे काही लावलेली असेल तर ती निघून जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकतात सर्व वस्तू मी गिरणीमध्ये दळून आणलेल्या आहेत। फक्त जे कच्चे शेंगदाणे आणि काजू बदाम आहेत ते मिक्सरवरती मी बारीक करून घेतलेले आहेत, कारण कच्चे शेंगदाणे जे असतात ते गिरणीमध्ये चिटकून बसण्याची शक्यता असते, त्यामुळे ते शक्यतो गिरणीमध्ये दळले जात नाहीत। त्यामुळे मी तुम्ही इथे पाहू शकतात अशा पद्धतीने घरीच ते थोडेसे जाडसर असे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत। त्यानंतर जे काजू बदाम आहेत तेही मी मिक्सरमध्ये जाडसर असे बारीक करून घेतलेले आहेत। त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे, अगदी एकजीव असं करून घ्यायचं आहे। आणि हे जे पीठ आपण बनवलेलं आहे ते अगदी एक ते दीड महिना तुम्ही बरणीमध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकतात। फ्रीजमध्ये ठेवायची काहीही गरज नाही, वरती जरी ठेवलं तरी ते एक ते दीड महिना व्यवस्थित राहते। तर तुम्ही इथे पाहू शकतात पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, त्यानंतर इथे मी एक बरणी घेतलेली आहे। तर हे सर्व पीठ आता मी या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवून देणार आहे। म्हणजे जेव्हा आपल्याला यापासून काही पदार्थ बनवायचे असतील तेव्हा हे इझिली आपल्याला काढून घेता येईल। आणि आता हे जे पीठ उरलेलं आहे त्यापासून आपण आपली पहिली ब्रेकफास्ट रेसिपीज बनवणार आहोत। तर हे पीठ एका पातेल्यामध्ये मी काढून घेतले, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी ॲड करून त्याचं पातळ बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। अगदी डोसा बनवण्यासाठी जसं बॅटर आपण बनवतो तसं सेम बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर हे बॅटर बनवून असं झाकून ठेवू देऊ शकतात, किंवा वेळ कमी असेल तर अगदी अर्धा तास किंवा एक तास भिजवून ठेवलं तरीही चालेल। तर तुम्ही इथे पाहू शकतात बॅटर व्यवस्थित भिजवून झाले, एक तासभरी हे बॅटर मी असं झाकून ठेवलं होतं। एका तासानंतर त्यामध्ये मी अर्धी छोटी वाटी दही ॲड केलेलं आहे। आता हे जे पीठ होतं ते एक वाटी पीठ आहे, त्याच्यासाठी मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। त्यानंतर थोडेसे बेसिक मसाले आपल्या आवडीनुसार इथे मसाले तुम्ही घालू शकतात। तर मी इथे अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा छोटा चमचा लाल मिर्च पावडर, चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे। त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तर तो ॲड केला आहे। थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे। या स्टेजला तुम्ही इतर भाज्याही ॲड करू शकतात, जसं की पालक, मेथी, गाजर किसून ॲड करू शकतात, बीटरूट किसून ॲड करू शकतात, इतर बऱ्याचशा भाज्या आपण या स्टेजला इथे ॲड करू शकतो। तर बऱ्याच वेळा काय होतं की मुले पालेभाज्या आवडीने खात नाहीत, तर अशावेळी तुम्ही त्या पालेभाज्या आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या सर्व पालेभाज्या इथे ॲड करू शकतात। तर माझ्याकडे सध्याला एवढ्याच भाज्या होत्या त्यामुळे मी तेवढ्याच ॲड केलेल्या आहेत। त्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी एकजीव करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकतात दाटसर असं बॅटर आपलं इथे बनून तयार झालेलं आहे। तर यापासून आता आपण आपली पहिली ब्रेकफास्ट रेसिपीज बनवायला घेऊया, जी आहे भाज्यांपासून बनलेलं धिरडं। तर त्याच्यासाठी मी एका तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे जे बॅटर आपण बनवून ठेवलेलं होतं ते या तव्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। थोडंसं अलगद असं पसरवून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने आणि त्यानंतर झाकण ठेवून एक मिनिटभर मीडियम फ्लेमवरती हे धिरडं आपल्याला शिजू द्यायचं आहे। एक मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून पलटवून घेऊन पुन्हा एक मिनिटभर झाकण ठेवून थोडंसं तेल वगैरे लावून झाकण ठेवून पुन्हा शिजू द्यायचं आहे।
तर असं 2 ते 3 मिनटं हे दीड मी व्यवस्थित तव्यावरती दोन्ही बाजूने भाजून घेतलेलं आहे। तर इथं भाज्यांपासून बनलेलं व्हेजिटेबल दीडही बनून आपलं तयार झालेलं आहे। खाण्यासाठी खूप टेस्टी, हेल्दी आणि पौष्टिक असं हे दीड आहे। लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल। तर व्हेजिटेबल धिरडे बनून तयार झालेले आहेत। तर हे जे धिरडे आहेत ते तुम्ही दही किंवा सॉस यासोबत सर्व करू शकता। तर चला आता पाहूया माझ्या मुलांना हे धिरडे आवडले की नाही ते। आपली पुढची रेसिपी असणार आहे ती म्हणजे या पिठापासून बनलेले अप्पे। आणि हे अप्पेही खाण्यासाठी खूप छान लागतात। तर त्याच्यासाठी मी जे आपण पीठ बनवून ठेवलेलं आहे त्यातील एक वाटी पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी रवा ॲड करत आहे। हा रवा बारीक रवा आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवाही इथे वापरू शकतात। तर बरेच जण रव्याला गराही सांगतात। आणि त्यानंतर एक छोटी वाटी दही ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लागेल तसं पाणी ॲड करून याचं आपल्याला जाडसर थोडंसं पातळासं बॅटर बनवून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण बनवलेलं होतं अगदी तसंच बॅटर आपल्याला आता बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकतात बॅटर बनवून आपलं तयार झालेलं आहे। आता झाकण ठेवून हे आपल्याला अर्धा तास असं साईडला ठेवून द्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे पाहू शकतात रवा ॲड केल्यामुळे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून ॲड केलेला आहे। थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त इथे करू शकतात। चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे। थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा ॲड केलेला आहे। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आणि त्यानंतर याची चव अजून थोडीशी वाढवण्यासाठी एका पळीमध्ये मी इथं तेल गरम करून घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी करून घेतलेली आहे। आणि ही जी फोडणी आहे ती आपल्याला या बॅटरवरती ओतून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अप्पे बनवण्यासाठीचं जे बॅटर आहे ते आपलं बनून तयार झालेलं आहे। त्यानंतर गॅसवरती मी एक अप्पे पात्र ठेवलेलं आहे। झाकण ठेवून 1 मिनिटभर हे अप्पे पात्र मी गरम करून घेतलंय। त्यानंतर त्या अप्पे पात्रामध्ये मी थोडं थोडंसं तेल ॲड केलेलं आहे। आणि हे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर जे बॅटर आपण बनवून ठेवलेलं आहे ते सर्व बॅटर यामध्ये चमच्याच्या सहाय्याने ओतायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती 2 मिनटं आपल्याला हे अप्पे शिजू द्यायचे आहेत। यामध्ये आपण पिठाचा वापर केलेला आहे आणि जे पीठ आहे ते थोडंसं कच्चं आहे त्यामुळे हे अप्पे बनण्यासाठी थोडासा वेळ लागतो। त्यामुळे कमीत कमी 1.5 ते 2 मिनटं मीडियम फ्लेमवरती हे अप्पे आपल्याला असे शिजू द्यायचे आहेत। 1.5 ते 2 मिनटानंतर जेव्हा तुम्ही झाकण काढून पाहताल तर तेव्हा हे अप्पे व्यवस्थित शिजलेले असतील तर लगेच ते दुसऱ्या बाजूने पलटले जातात। तर तुम्ही ते पाहू शकतात अप्प्यांना खूप छान असा कलर आलेला आहे आणि अगदी सहज पद्धतीने ते दुसऱ्या बाजूने पलटी होत आहेत। तर दुसऱ्या बाजूने पलटल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं हे अशाच शिजू द्यायचे आहेत। तर 2 मिनटं शिजल्यानंतर आपले इथे अप्पे बनून तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकतात खूप छान असा त्यांना कलर आलेला आहे। आणि हे जे अप्पे आहेत ते तुम्ही नारळाची चटणी किंवा सॉस यासोबत सर्व्ह करू शकतात। तर हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक असे अप्पे बनवून आपले तयार आहेत। या मुलांना हे अप्पे आवडले की नाही ते। कसे झालेत अप्पे? तर आपली पुढची रेसिपी असणार आहे ती म्हणजे आलू डोसा। तर हा जो डोसा आहे तो नेहमी आपण डोसा बनवतो तसाच आहे, पण याला आपण थोडासा वेगळा ट्विस्ट दिलेला आहे। त्यासाठी आपण जे पीठ बनवून ठेवलेलं आहे त्यातील 2 वाट्या पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। सुरुवातीला ज्याप्रमाणे आपण बॅटर बनवली अगदी तसंच बॅटर बनवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर झाकण ठेवून 1/2 ते 1 तास हे बॅटर आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। 1/2 ते 1 तासानंतर तुम्ही इथे पाहू शकतात बॅटर बनवून तयार झालेलं आहे। आता त्यामध्ये एक छोटी वाटी मी पालकाची पेस्ट ॲड करत आहे। पालकाच्या पेस्टऐवजी तुम्हाला दुसऱ्या भाजीची एखादी पेस्ट ॲड करायची असेल तर तुम्ही तीही इथे ॲड करू शकतात।
पालकचे पिवरे ॲड केल्यानंतर हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट ॲड करायची. थोडीशी हळद पावडर, थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि हे जे बॅटर आपण बनवून ठेवलेलं आहे ते तव्यावरती पसरवून घ्यायचं. ज्याप्रमाणे आपण डोसा बनवतो अगदी त्याच पद्धतीने हे बॅटर हवं तेवढं पातळ आपण पसरवून घेऊ शकतो. त्यानंतर झाकण ठेवून 1 मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिटानंतर हा डोसा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. आणि हा जो डोसा आहे तो दोन्ही बाजूने भाजून आपला तयार झालेला आहे. बाकीचे राहिलेले डोसेही मी आता अशाच पद्धतीने बनवून घेत आहे. तर हेल्दी, टेस्टी आणि खाण्यासाठी पौष्टिक असे डोसे बनवून तयार झालेले आहेत. हा डोसा तुम्ही नारळाची चटणी किंवा बटाट्याच्या भाजीसोबत सर्व करू शकता. आता जाणून घेऊया मुलांना हा डोसा कितपत आवडलेला आहे. तर माझ्या मुलांना या पिठापासून बनवलेले सर्वच पदार्थ खाण्यासाठी खूप आवडले. तुमच्याही मुलांना ते नक्की आवडतील. आणि हो, जर यापैकी एखादीही रेसिपी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ट्राय केली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. तुमचा फीडबॅक माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. आता या व्हिडिओचा मी इथे करत आहे एंड. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोबतच बेल आयकन येईल त्यालाही प्रेस करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया मुलांसाठी बनवलेल्या काही हेल्दी रेसिपींसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ. बाय.